चरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा आरक्षण संदर्भामध्ये सरकारने जी काही अधिसूचना जारी केली त्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं यासाठी मनोज जरांगे ठाम आहेत आणि हे लवकरात लवकर व्हावं, हे नाही झालं तर मी उपोषण करेल असं म्हणत त्यांनी तिसऱ्यांदा अंतरवडी सराठीमध्ये आता उपोषणाला बसले. उपोषणाचा 6वा दिवस आहे. कोणत्याही प्रकारचे त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे. काल देखील त्यांची प्रकृती खालावली, नाकातून रक्तस्राव झाला, त्यांना 2 सलाईन लावण्यात आल्या, मात्र त्यांनी देखील ते काढून टाकले. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी पुण्यातील सखल मराठा बांधवांनी दगडूशेठ, जे पुण्यातलं मोठं प्रसिद्ध गणपती मंदिर आहे, त्या बाप्पाकडे त्यांनी अर्चना विनवणी केलेली आहे की मनोज जरांगे यांची प्रकृतीही सुदृढ व्हावी, त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी आरती केलेली आहे. आणि मात्र जरांगे हे आरक्षण मिळावं या भूमिकेवरती ठाम आहेत. सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळावं, आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही, अशी त्यांनी यावेळी भूमिका घेतलेली आहे. आज आरतीचं उद्दिष्ट असं आहे, आमचे मराठे योद्धे, संघर्ष योद्धा, सच्चा आमचा नेता मनोजदादा जरांगे पाटील यांचं एक मागील 5 दिवसापासून परत उपोषण चालू झालेले आहे. त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे, त्यांच्या नाकातून रक्त येत आहे, पोट दुखत आहे, त्यांना त्रास होतो आहे, तर त्यांची तब्येत सुख व्यवस्थित राहावी, त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी आम्ही आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाला साकडं घातलेलं आहे की त्यांची तब्येत चांगली राहावी. आमचा हा नेता आमच्यासाठी फार मोठा आहे, काय त्याची तब्येत नीट राहण्यासाठी आम्ही आज सगळ्या मराठा बांधवांच्या भगिनींच्या मार्फत आम्ही आरती केलेली आहे. आणि तुमच्या माध्यमातून अजून आमच्या मराठा बांधव भगिनींना सांगतो की प्रत्येकाने प्रत्येक मंडळात प्रत्येक ठिकाणी आंदोलन करावं किंवा आरती करावी आणि बाप्पाला साकडं घालावं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं ही गणपती चरणी प्रार्थना करावी. आम्ही संघटना नाही, आम्ही तर सगळं सर्वसामान्य मराठा बांधव आहोत, कुठल्याही संघटनेमार्फत कुठल्याही नेत्याच्या मार्फत नाही, अचानक आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. कुणाचा कुठला पक्ष नाही, ज्याचे पक्ष असतील त्यांनी ते ज्याचे जोडे बाहेर ठेवलेले आहेत. सकल मराठा म्हणूनच इथं एकत्र आलेले आहेत. संघटना कुठलीच नाही आणि कुठलाच नेता इथं नाही. एक मराठा, एक मराठा. आम्ही सकल मराठा समाजासाठी आणि मनोजदादांच्यासाठी इथे आलेले आहोत, कारण आज एवढा मोठा लढा त्यांनी उभारलेला आहे सकल मराठा समाजासाठी. तर त्यांची प्रकृती व्यवस्थित राहावी आणि सकल मराठा समाजाचं जे काही कल्याण व्हायचं आहे ते सगळ्या मराठा समाजाचं कल्याण व्हावं यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि बाप्पाच्या चरणी आम्ही आरती केलेली आहे आणि दादांच्यासाठी साकडं घातलेलं आहे मनोज जरांगे दादांसाठी की त्यांची प्रकृती लवकरात लवकर व्यवस्थित स्थिर व्हावी. सरकारला सरकार तर सध्या डोळे झाक करूनच बसलेलं आहे, डोळेच बंद केलेत आणि कानही बंद केलेत. तर माझी सकल मराठा समाजातर्फे सरकारला विनंती आहे की त्यांनी आपले डोळे आणि कान लवकरात लवकर उघडावेत आणि सकल मराठा समाजाच्यासाठी विचार करावा सकारात्मक पद्धतीने, एवढी विनंती आहे सगळ्या समाजातर्फे आणि दादांच्या तर्फे.